प्रजासत्ताक दिनानिमित्त महावाईसचे जिल्हा प्रतिनिधी किशोर सोनकांबळे लातूर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उषादेवी बसवेश्वर स्वामी, सरपंच विकास सुभाष पाटील, उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय शेडोळ, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. महावाईसचे जिल्हा प्रतिनिधी किशोर सोनकांबळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आयू दीपक बळीराम कांबळे, तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, चाकूर. लातूर जिल्हा म्हणजे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सर्वपरिचित आहे, मग ते कोणत्याही बाबतीत असो. एक वेगळी ओळख निर्माण करणारा जिल्हा आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून तर ओळख आहेच, त्यात आता पुन्हा एकदा एक नवीन पॅटर्न म्हणून ओळखला जाणार आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कमालवाडी येथील ग्रामपंचायतने चक्क ग्रामसभा घेताना उपस्थिती रजिस्टर न ठेवता बायोमॅट्रिकचा वापर करून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात वेगळा ठसा उमटवला आहे. गाव म्हटलं की एक गाव बारा भानगडी, जणू असेच म्हणतात सगळे. मात्र या कमालवाडीने वेगळा आदर्श निर्माण केला आहे. खरं तर गाववाडा चालवताना तारेवरची कसरत सरपंच व ग्रामसेवक यांना करावी लागते, मात्र सर्वधर्म समभाव अशी भावना येथील प्रत्येक नागरिकांमध्ये असल्याने या गावाने राज्यात ग्रामसभेला बायोमेट्रिक मशीन बसवली आहे. विशेष म्हणजे केवळ 1270 लोकसंख्या असलेल्या या गावात शैक्षणिक दर्जाही चांगला आहे. विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी या गावाला भेट दिली होती. किशोर सोनकांबळे, लातूर. याबाबत येथील सरपंच, ग्रामसेवक व काही नागरिकांचे म्हणणे आमचे एक प्रतिनिधी किशोर सोनकांबळे यांनी जाणून घेतले आहे. पाहूया काय म्हणाले. सरपंच कमालवाडी, तालुका देवणी, जिल्हा लातूर. आम्ही पहिली ग्रामसभा घेतलेली बायोमेट्रिक वर आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये, आणि लातूर जिल्हा नसून महाराष्ट्रात सुद्धा आम्ही पहिलीच ग्रामसभा आहे म्हणायला काही हरकत नाही. आणि तसेच मी गावामध्ये आपल्या आरो बसलेल्या पाण्यासाठी आणि व्यवस्थेचे पाणी लोकांना मिळावं असं केलेलं आहे. आणि शेतामध्ये शहरातसुद्धा असे काही तर 8-9-10 रस्ते आम्ही शेती रस्ते बनवलेले आहेत की कोणालासुद्धा चिखलामध्ये जायची गरज नाही. आणि गावात नाल्यासुद्धा आम्ही बरेच बांधले आहे की सांडपाणीसुद्धा व्यवस्थेचं जातं आहे, गावात कुठं थांबत नाही. आणि सिमेंट रस्ते बरेच केलेले आहेत. आमचं कमलवाडी गावचा शैक्षणिक दर्जा एकदम चांगल्या प्रकारचा, म्हणजे 3 शिक्षक शाळा आणि 5वीपर्यंत असल्यामुळे एकदम चांगल्या प्रकारचं शिक्षण आहे. गावात सामाजिक बांधिलकी, म्हणजे मंदिर मस्जिद एकाला एक लागून एका घराचं फरकाना असं आहेत. गावामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा आरोच्या माध्यमातून आम्ही लोकांना पुरवण्याचा प्रयत्न करतो. बाकी स्वच्छता, गावाचे सुशोभीकरण, गावात लाईट, नंबर एक प्रकारे सर्व सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. डॉक्टर विपिन इटनकर सर यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसभा झाली. सदर ग्रामसभा ही बायोमेट्रिकवर घेण्यात आली व 100% यशस्वी प्रयोग पहिला प्रयोग झाला. तर ते सध्या गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकामे पूर्ण झालेली आहेत. तर सदर बांधकामाचा गृहप्रवेश माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर सर यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी श्री मनोज कुमार राऊत यांच्या हस्ते गृहप्रवेश करण्यात आला. व तसेच आमच्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ग्रामपंचायतीमध्ये 1 ते 13 प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. तसेच गावकरी पण ग्रामपंचायत कराचा भरणा वेळोवेळी करतात, सहकार्य करतात.